कोरोना के चलते इस साल स्कूल बंद है, लेकिन छात्रों की ऑनलाइन शिक्षा जारी है। ये तो बात उन छात्रों की हुई जिन छात्रों में किस तरह का शारीरिक व्यंग्य नहीं, लेकिन शहर के एक स्कूल में सुनाई न देने वाले छात्रों को पढ़ाया जाता है और ये कार्य कोरोना के इस काल में भी सुचारू रूप से शुरू है। जी हाँ, हम बात कर रहे हैं गंगाधर राव चिटनविस सेंटर, जहाँ इन दिव्यांग बच्चों को अच्छी शिक्षा दी जाती है। आइए देखते हैं किस तरह से इन छात्रों की ऑनलाइन पढ़ाई शुरू है। इस महत्वपूर्ण निर्णय के बाद स्थानीय सेंट जॉन स्कूल ने भी ऑनलाइन शिक्षा के विकल्प को अपनाया और शहर में पहली बार ऑनलाइन शिक्षा की नींव रखी। लॉकडाउन के तुरंत बाद शैक्षणिक सत्र 1 अप्रैल को शुरू हुआ और छात्रों और पालक वर्ग को इसके बारे में सूचित किया गया। इस पहले सत्र के तुरंत बाद स्कूल ने 26 जून से अपना दूसरा सत्र शुरू किया। सितंबर के महीने में ऑनलाइन पीरियोडिक टेस्ट सफलतापूर्वक आयोजित किए जाने से छात्रों को पहली टर्म परीक्षा 5 अक्टूबर से शुरू की गई। उपरोक्त आधार पर स्कूल ने प्रथम सत्रांत परीक्षा शुरू करने की जानकारी प्राचार्य सिस्टर प्रीति जॉर्ज ने दी है। प्राचार्य प्रीति ने स्कूल की सुविधाओं के बारे में भी जानकारी दी। वर्तमान में स्कूल में 18 कंप्यूटर सेट, हाई स्पीड इंटरनेट फैसिलिटी, 4 आईटी शिक्षक, 2 सहायक शिक्षक और स्कूल शिक्षक संगणक कक्ष से परीक्षा को नियंत्रित कर रहे हैं। 10वीं और 9वीं के छात्राओं के लिए जूम ऐप के माध्यम से लाइव प्रक्षेपण शुरू है। कुल मिलाकर छात्रों के साथ ही साथ पालक वर्ग भी स्कूल के पाठ्यक्रम से संतुष्ट हैं और लॉकडाउन के दौरान ट्यूशन फीस के वसूली के लिए बिना किसी परेशानी के सहयोग से भी पालक वर्ग संतुष्ट है। आम्ही ज्या मुलांना म्हणजे अगदी शून्य वयोगटापासून 3.5 वयापर्यंतच्या मुलांना आम्ही ॲडमिशन्स देतो आणि आमचे जे टीचर्स आहेत त्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मेथड्सने त्या मुलांशी संवाद साधतात आणि सध्या कोरोनामुळे हे सगळे क्लासेस आम्ही ऑनलाईन कंडक्ट करत आहोत। तर ऑनलाईन क्लासेस कंडक्ट करणं इज ऑल्सो डिफिकल्ट टास्क आहे खरं, म्हणजे कारण मुलं स्वतः जर प्रेझेंट असली क्लासमध्ये तर त्यांना 6-7 मिनिटापेक्षा जास्त ते बसत नाही, पण ऑनलाईन जेव्हा तुम्ही क्लास घेता तेव्हा ते कॅमेरामध्ये बघून तुमच्या ॲक्टिव्हिटीज घेणं, त्या मुलांशी संवाद साधणं हे खरोखरच एक वेगळी संकल्पना जेव्हा वेगळी आहे आणि आमच्या टीचर्स जे आहेत त्या ह्या सगळ्या संकल्पनेमध्ये आणि त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न करत आहे। आमचं जे हे कर्णबधीर संकल्पनाची जी ट्रेनिंग आहे ही चेन्नईला झालेली आहे बालविद्यालय इथे। इथे आम्ही 0 ते 3 वयाच्या आतील मुलांना ॲडमिशन देऊन त्यांचं सर्वांगीण विकास करतो। सर्वांगीण म्हणजे त्यांना लिहिणे, वाचणे, बोलणे, ऐकणे हे सगळं शिकून त्यांना वयाच्या 6व्या वर्षी नॉर्मल शाळेत पाठवतो, ज्यात मुलं नॉर्मल मुलांमध्ये बसून ते शिकतात। असे आमचे आतापर्यंतचे 37 मुलं नॉर्मल शाळेत शिकतात आहे आणि ते छान उत्तम पद्धतीने ते प्रोग्रेस करतात आहे आतापर्यंत। आणि आता यावर्षी आमच्याकडे टोटल 21 मुलं आहेत जे यवतमाळ, वर्धा आणि कामठी इथनं येतात आहे, पण कोरोनामुळे आम्ही त्यांचा आता ऑनलाईन क्लासेस घेतो आहे आणि ते खूप छान पद्धतीने ऐकून बोलतात आहे। कर्णबधीर मुलांना आम्ही विशेष प्रशिक्षण देत असतो आणि आमची जी मेथड आहे ती चेन्नईवरची आहे। इथे जी चेन्नईवरची जी मेथड आहे ती आम्ही यूज करतो, ती सध्या आपल्या नागपुरात कुठेही ती यूज केली जात नाही आहे। आणि आता सध्या लॉकडाऊनमुळे सगळं बंद आहे, एरवी आमचे घरी शाळेत क्लासेस व्हायचे, आता आम्ही लॉकडाऊनमुळे ऑनलाईन क्लासेस घेतो आहे। पण ऑनलाईन क्लासेस घेताना आम्हाला एक जाणवत आहे की कधीकधी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो नेटवर्कचा, नेटवर्क बरोबर नसतं, त्याच्यामुळे मुलांना जे ऐकू यायची जी क्षमता आहे त्यांची ती आधीच खूप कमी आहे आणि त्याच्यात परत जे खरखरखरखर येतं त्याच्यामुळे त्यांना खूपच कमी ऐकू जातं, त्याच्यामुळे त्यांची आई पण सोबत असतेच, मग ती परत रिपीट करून करून त्यांना म्हणजे काय बोललेलं आहे ते परत सांगते, त्याच्यामुळे ते त्यांना थोडंफार समजतं आहे आणि ते आता थोडं म्हणजे चांगल्या पद्धतीने सुरू करू शकतात आहे। सुरुवातीला खूप त्रास झाला, म्हणजे मुलं बसत पण नव्हते आणि काही करायला पण त्यांना कंटाळा यायचा, म्हणजे आम्ही समोर दिसत नाही आहे तर त्यांना असं म्हणजे समोर नाही आहे आम्ही त्यांच्या, सुरुवातीला काय आम्ही समोर घेत होतो ना शाळेमध्ये तेव्हा कसं आमचा धाक जो असतो शिक्षकांचा तो राहतो आणि आता कसं आम्ही समोर नाही आहे त्याच्यामुळे मुलांना आईसोबत बसली आहे तर थोडंसं लाड करते आई, त्याच्यामुळे थोडं त्यांना सपोर्ट असते आईचा की नाही काही कोणी मारणार नाही आहे किंवा रागवणार नाही आहे, त्याच्यामुळे ते थोडं डिले करतात शिकण्यासाठी।
बाकी आईची भरपूर मदत होते, घरात अजून कोणी असेल तर त्यांची पण भरपूर मदत होते आम्हाला. भरपूरशा मुलांकडे मोबाईल पण नव्हते, स्मार्टफोन, त्याच्यामुळे ऑनलाईन क्लासेस होऊ शकले नाही. 2-3 महिने खूप अडचण झाली. त्यांनी आजूबाजूचे मामा रिलेटिव्स असं मोबाईल अरेंज करून त्यांनी काही क्लासेस झाले. नंतर मग आम्ही फेसबुकवर आमचं एक अपील टाकलं की मोबाईल जर कोणी डोनेशन देत असेल तर आमचं या मुलांचा एक फायदा होईल आणि क्लासेस आम्ही कंटिन्यू घेऊ शकू. तर आम्हाला 2 जणांनी मोबाईल डोनेट केलेला आहे आणि ते आम्ही पॅरेंट्सला हँडओव्हर केलेलं आहे. तर ते 2 मुलांचे क्लासेस पण खूप व्यवस्थित सुरू आहे आणि हीच अपेक्षा पण आहे सगळ्यांशी की आम्हाला अजून जर मोबाईल मिळाले तर बाकी पॅरेंट्सलाही आम्हाला एक मदत होईल. त्यांचे ऑनलाईन क्लासेस आणि त्यांचं जे आहे ते पूर्ण होईल कोर्स आम्ही घेऊ शकू. हिंगणघाटचे रवी येनोरकर की रिपोर्ट, NBCN न्यूज के लिए.